ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. सिडको राज्य शासन आणि अदानीच्या त्रासाला कंटाळून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांची सिडको व अदानी कंपनीकडून नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज 12 जुलै रोजी ओवळे फाटा येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी व रोजगार मिळाला पाहिजे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भराव व नदीपात्रामुळे पूरग्रस्त व ब्लास्टिंगमुळे ओवळे, दापोली, पारगाव, डुंगी, भंगारपाडा या गावाचे पुनर्वसन त्वरित करावे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन संपादन करून 6 वर्ष झाले त्याची नुकसान भरपाई देणे, UDCPR येण्यास उशीर झाल्याने बांधकाम परवानगी वाढवून देणे या मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेकडो प्रकल्पग्रस्त या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते. 2013 भूमी अधिग्रहण कायद्यानुसार जेव्हा एखादा प्रकल्प येतो तेव्हा तिथे त्या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या असतात तिथे व्यावसायिक पुनर्वसन होणे गरजेचे असते. जेव्हा इथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आला तेव्हा त्या विमानतळात इथले मच्छीमार आणि शेती व्यवसाय करणारे अनेक शेतकरी हे व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या त्या मच्छीमारांना आणि शेतकऱ्यांना व्यावसायिक पुनर्वसन व्हावे ही एक सिडको प्रशासन व महाराष्ट्र शासनाला मागणी असणार आहे. आमच्या भागामध्ये बरेच शिकलेले तरुण आहेत, प्रत्येकाने शिकून अभ्यास पूर्ण झाला पण त्यांना अजून नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं नाही. हजारो नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत पण आम्हाला आश्वासन दिलेलं नाही नोकऱ्यांचा. त्याचबरोबर आमच्या कोल्ली गावामध्ये टाटा पॉवरच्या जमिनीखाली ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा अजून मोबदला भेटलेला नाही. कोपर गावामध्ये ड्रेनेज स्कीममध्ये ज्या जमिनी गेल्या आहेत त्यांचं सुद्धा पुनर्वसन झालेलं आहे. अशा बऱ्याच प्रश्न अजून प्रलंबित आहेत पण सिडको कांडोला करते आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्याचा सुद्धा पुनर्वसन व्हावा ही आमची इच्छा आहे. आम्ही 27 गावांनी जलसमाधी आंदोलन इथं पुकारलेलं आहे व अशासाठी आता सर्वच इथं आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आमच्या विविध मागण्या होत्या त्या मागण्यांचं विवेचन केलंच असेल परंतु याचा पुढचं आंदोलन आमचा असा असेल ज्यावेळी सिडकोचा अधिकारी जर इथं आले नाही तर त्यांना सिडको भवनामधून उचलून आणू आणि इथं त्यांना जलसमाधी घ्यायला लावू. याच्या पुढचं आंदोलन आम्ही जलसमाधी घेणार नसाल तर सिडकोच्या अधिकाऱ्यांना जलसमाधी घ्यायला लावू हीच आमची मागणी असेल. 1969 साली सिडकोनी ज्या वेळेला जमिनी घेतल्या त्यावेळेला प्रत्येक घराला नोकरी आणि प्रत्येक हाताला काम असं एक सिडकोचं लोकांसाठी केलेलं आव्हान होतं पण सिडकोनी ते आव्हान पाळलं नाही. आज ज्या वेळेला सिडकोनी सिडको प्रशासनाने ज्या वेळेला विमानतळासाठी जमिनी घेतल्या त्यावेळेलाही सिडको प्रशासनाने सांगितलं होतं का येथील प्रत्येक तरुणाला काम मिळेल तरुणांना नोकरी. 10 गावातील प्रकल्प असताना 6-7 वर्ष झालीत घरं तोडून पण अजूनपर्यंत त्यांना प्रोत्साहन भत्ता आणि नुकसान भरपाई अजूनपर्यंत दिलेलं नाही आणि त्यावेळेला घर तोडून सुद्धा अजूनपर्यंत सुबोधकुमार आणि ठाकरे समितीचे जे प्रकरणं आहेत अजून त्यांचा लॉटरी सिस्टममध्ये लॉटरी काढलेली नाही. त्याच्यानंतर आपला 2014 पासून विमानतळाची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर भूखंड विकसित करण्याची 6 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतवाढीमध्ये आपल्या इथल्या प्रकल्प असताना विमानतळ आपल्या प्रकल्प असताना बिल्डिंग बांधण्याचा जास्त प्रमाणात अनुभव नसल्या कारणाने बिल्डिंग बांधायला उशीर होत आहे. त्याच्यानंतर 6 वर्ष झाल्यानंतर आता बहुतांश प्रकल्प असताना 6 वर्ष ताबा घेऊन 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर या 6 वर्षानंतर अतोनात पैसे 1-2 लाख रुपये पर 1-2 प्लॉटला 1-2 लाख रुपये आपल्याला चलन भरावं लागत आहे. हा अतोनात नुकसान सहन करायला लागत आहे. त्याच्यासाठी आम्हाला PAPs आणि प्रकल्प असताना आपल्याला मुदतवाढ नसून आम्हाला पुन्हा मुदतवाढ शिथिल करण्यात यावी अशीही मागणी आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे महत्वाचा एक मुद्दा या जलसमाधी आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला दिवा पाटील साहेबांचा नावाचा अजूनपर्यंत कुठलीही गोष्ट दिवा पाटील साहेबांच्या नावाची अजूनपर्यंत झालेली नाही म्हणून दिवा पाटील साहेबांचं नाव नाही देत दिवा पाटील साहेबांचं महाराष्ट्र शासन नाव नाही देत दिवा म्हणून इथला प्रकल्पग्रस्त पाण्यामध्ये राहिलाय उभा. आणि आम्ही जाहीर सिडकोचा आणि महाराष्ट्र शासनाचा दिवा पाटील नावाचा न दिल्यामुळे आम्ही जाहीर निषेध करतो. नाही कृती समितीच्या माध्यमातून जलसमाधी आंदोलन करण्यासाठी माझे जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज ज्या ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या आमच्या या 5 गावांना
त्रास आहे का तुम्हाला मी सांगू शकतो. प्रत्येक ब्लॅस झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोणाची सिलिंग पडतो तर कोणाची स्लॅब पडतो असे मोठमोठे तडे जातात. आणि या प्रदूषणामुळे आमच्या या विभागामध्ये हजार लोक आजारी पडलेले आहेत. त्यात मध्ये सांगायचं म्हणजे ज्या ब्लॅशिंग साठी जो मटेरियल वापरतात अमोनिया त्यामध्ये जो प्रदूषण बिघडतो त्यामध्ये अनेक कॅन्सर सारखे रुग्ण माझ्या स्वतःच्या गावामध्ये 5 ते 7 रुग्ण झालेले आहेत. आमच्या या परिसरामध्ये जवळपास 15 ते 18 झालेले आहेत. यामध्ये ही दखल कोणाची असेल तर शिडकोनी घ्यायला पाहिजे होती. कारण त्या दिवशी मीटिंग झाली त्यामध्ये गोसावी साहेब म्हणाले ब्लॅस्टिंगचा कोणाला त्रास नाही. पण आज आमच्या घरांना ज्या वेळेला ब्लॅस्टिंग होते त्या टायमाला माहीत पडतो संपूर्ण घर हलतो घरांना तडे जातो जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. तरी सुद्धा हे शिरको प्रशासनाचे अधिकारी यांना लाचलुटपणे म्हणजे इकडनं पैसा मिळतो आणि तिकडे वर्गणा करतो ब्लॅस्टिंग मध्ये त्रास होत नाही सांगतात. सेंट्रल गव्हर्नमेंटची आम्ही फौज ठेवलेली आहे ब्लॅस्टिंग चांगल्या प्रकारे होतो. पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही ब्लॅस्टिंगच्या टायमाला आमच्या घरामध्ये थांबा आणि बघा ब्लॅस्टिंग मध्ये काय होतो आणि तो वास येतो. एक दिवशी जरी तुम्ही तो वास घेतला तुम्हाला खरोखरच कॅन्सल होईल. कारण आम्हाला सतत तुम्ही 6 वर्ष या ब्लॅस्टिंग मध्ये आम्हाला तुम्ही घाबरवून गेलेले आहेत. आणि या भरतीमुळे आमच्या घरांना पाणी जातो त्यामध्ये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. जसा डुंगी सारखा गाव त्यामध्ये 50 घर आहेत म्हणून त्यांना 50,000 रुपये देतात. पण आमच्या या परिसरामध्ये जवळजवळ 200 ते 250 घरांना 2-2 दिवस पाणी राहतो तर 1 रुपया देत नाही. ही लाज वाटायला पाहिजे शिडको प्रशासनाला. यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. दिभा पाटील 27 गाव कृती समितीच्या माध्यमातून आज दिनांक 12 जुलै 2024 येथे 16 गाव ज्यांची घरं आणि जमिनी गेलेले आहेत पुनर्वसन विमानतळाशी निगडीत लोकनेते दिभा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव मिळावं याच्यासाठी ही जी मागणी आहे या मागणीच्या अंतर्गत आम्ही ठराविक समस्या घेऊन ज्याचं निरसन गेली 10 वर्ष सुद्धा सिडको प्रशासनाकडनं झालेलं नाही त्यामुळे आज हे जलसमाधी आंदोलन आपण करीत आहोत. त्यातील सर्वात प्रथम मुद्दा म्हणजे नोकरी आणि रोजगार. आज या प्रकल्पामध्ये 2500 हेक्टर जमीन ही संपादित झालेली आहे ज्यामध्ये 650 हेक्टर जमीन ही 2015 नंतर संपादित झालेली आहे. यामध्ये प्रत्येक प्रकल्प बाधित हा स्टेक होल्डर आहे. 74% याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टनर आहे अदानी एअरपोर्ट ऑथॉरिटी म्हणून आणि 26% पार्टनर आहे त्याच्यामध्ये 13% एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि 13% सिडको आहे. पण जमीन अधिग्रहित झाल्यानंतर आज अक्षरशः शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संबंधी यांनी स्पष्टपणे हात वर केलेले आहेत. किमान डझनभर पत्रव्यवहार मागील 4 वर्षापासून समिती करत असून सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये योग्य ती दाद दिलेली नाही. 3600 प्रकल्प बाधित युवक आणि तरुण हे नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी इच्छुक आहेत. हा AFC ने सर्वे केलेला आहे ज्याला 20 लाख रुपये खर्च करून सिडकोने अपॉइंट केलेलं. पण सर्वेच्या अंतर्गत रोजगारासंदर्भात असणारी ट्रेनिंग आणि रोजगाराची हमी ही नाही सिडकोने आम्हाला दिलेली आहे नाही अडाणीनं दिलेली आहे. त्यासंदर्भात हे आंदोलन आम्ही मुद्दा क्रमांक 1 घेऊन करीत आहोत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या 5 गावांशी निगडीत आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पारगाव ओवळे दापोली भंगारपाडा आणि कुंडेवाळ ही गावे येत आहेत. हे प्रत्यक्ष माजी सरपंच आपल्या समक्ष बसलेले आहेत आणि लोकनेते दिभा पाटील समितीचे अध्यक्ष बसले आहेत आणि समस्त पदाधिकारी. तर हे वास्तविक पाहता जे शेतकरी आहेत ह्यांनी काय भोगलेलं आहे ते त्यांच्या तोंडी ते स्वतः सांगतील. आज विमानतळाच्या उभारणीसाठी शिडको प्रशासनाने ज्या जमिनी संपादित केल्या आहेत त्यावेळेस आम्हाला जी आश्वासनं दिली ती आश्वासनं आमच्या तोंडावर मारलेली आहेत. शिडकोला जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांना असंच सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं आम्ही पुनर्वसन करू तुम्हाला चांगला मोबदला देऊ. पण प्रत्यक्षात आमच्या तोंडाला पानं पुसलेले आणि ज्या वेळेस ब्लास्टिंगची सुरुवात झाली आणि भरावाची सुरुवात झाली त्यावेळेला 26 जुलै 2006 जो अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस सुद्धा आमच्या गावांना पाणी शिरला नव्हता. पण आज विमानतळाच्या भरावाची कामं चालू झाल्यापासून ज्या गावांमध्ये ही बाधित झालेली गावं आहेत त्या सर्व गावांना पाणी शिरतंय आणि पूर परिस्थिती निर्माण येत आहे. आमचं म्हणणं असंच आहे की ही पूर परिस्थिती तुमच्या विमानतळाच्या प्रक्रियेमुळे चालू झालेली असताना मग तुम्ही आमचं पुनर्वसन करायला हवं आहे. ब्लास्टिंग ज्या हायपॉवरने करतात त्या हायपॉवरच्या ब्लास्टिंगमुळे आमच्या घरांना तडा गेलेल्या आहेत आणि या पंचकृषीतल्या सर्व घरांना तडा गेलेला. आमचं म्हणणं तुम्ही आम्हाला आमच्या घरांचं स्ट्रक्चर ऑडिट करा. आमच्या निकृष्ट दर्जाची झालेली घरं
आहेत जी प्रकल्पांतर्गत येतात, जी गावं येतात, पण त्या ब्लास्टिंगमुळे जर आमची घरं जर पडली अचानक आणि जर आम्ही त्यातनं मरण पावलो त्याला जबाबदार कोण? म्हणून आम्ही सांगतो की आमचं पुनर्वसन करा, आम्हाला नागरी सुविधा द्या, आमच्या लोकांचं तुम्ही सांगल्याप्रमाणे की बाबा इथल्या परिसरातला पुनर्वसन केल्यानंतर किंवा विमानतळ झाल्यानंतर मोठमोठे रोजगार नोकऱ्या उपलब्ध येतील, त्याच्यात तुम्हाला आम्ही सामावून घेऊ, पण अशा प्रकारची आम्हाला आश्वासनं फक्त दिली. अहो 3 वर्ष आम्हाला त्या शिडकोच्या अधिकाऱ्यांनी मीटिंग सुद्धा दिलेली नाही. बघ आम्ही कोणाकडे आमच्या मागण्या मागायच्या? आम्हाला प्रकल्पग्रस्तांना जे पुनर्वसन आणि आम्हाला ज्या शिडकोच्या जमिनीच्या बदल्यात पुष्पकनगरमध्ये जे प्लॉट्स दिलेले आहेत तिथं आम्हाला प्रत्यक्षात कागदावर ताबा दिला आहे, पण जमिनीवर जाऊन आम्हाला ताबा दिलेला गेला नाही. मग आम्ही हे मागणी करत असताना वारंवार 2-4 वर्ष आम्ही रडतोय, गाऱ्याने मांडतोय, त्यांच्याकडे जातोय, पण आम्हाला पैशाची ऑफर करतात. मग आमचे भूखंड आम्हाला तुम्ही आरक्षित करून का देत नाही? या प्रकल्पग्रस्तांचे अधिकार असताना तुम्ही जर इथं नोकऱ्या उपलब्ध होत असताना जर महाराष्ट्रातल्या बाहेरून लोक जर इथं नोकऱ्यांसाठी येत असतील आणि इथल्या स्वयंभू प्रकल्पग्रस्तांना तिथला वंचित राहावं लागत असेल तर मग आम्ही जलसमाधी आंदोलन करू नये हे कशावरून? कारण तुम्ही जे सांगताय की आम्हाला आम्ही तुमचा पुनर्वसन करू, तुमचा विकास करू, आमचा विमानतळाची प्रक्रिया चालू झाल्यापासून बकासच होत चाललाय, म्हणून आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत आहोत. सिडकोने आमची घोर फसवणूक केलेली आहे. ब्रिटिशकालीन जमीनदाराप्रमाणे आम्हाला वागणूक देण्यात आलेली आहे. ज्या वेळेला आमच्या जमिनी संपादित झाल्या त्यावेळेला सिडकोचं धोरण स्पष्ट होतं रूल ऑफ लॉ प्रमाणे, एका हातानं जमीन द्या, एका हातानं जमीन घ्या. इकडचा जो शेतकरी आहे तो भोळा आहे, साधा आहे, आणि या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन सिडकोनं आज 10 वर्ष झाली, पण 2015 घेतलेल्या जमिनींचं किमान 100 असे शेतकरी आहेत ज्यांना ताबा दिलेला नाही, याच्याबद्दल हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. भेट दिलेली आहे आपण, आता विधानसभेमध्ये चाललेला आहात, नेमकं कशा प्रकारे आपण यांची बाजू मांडणार तिथे? खरं तर हा जलसमाधीपर्यंत कार्यक्रम येण्याची गरज नव्हती, कारण सातत्यानं ही समिती जी आहे ती अनेक आंदोलन नुसार त्यांनी घरांना तडे जातात, ओवल्यामध्ये गेली 7 वर्ष पाणी जातोय, डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे. आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोध कुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये 10-11 हेक्टर जमीन कमी आहे का, ज्या लोकांना गॅलरीज वाढल्यात या वाढल्यात ते द्यायचा होता, हा एक विषय होता. आणि सातत्यानं ब्लास्टिंगमुळे सगळा जो झाला त्याच्यामध्ये रोज आता अजून पुन्हा एकदा तुम्ही कधी त्याच्यामध्ये पुनर्विचार करणार? यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती, दिली नाही. आणि मोर दॅन 5-7 हजार जॉब येणार आहेत, तर गावामध्ये एकही माणूस नोकरीपासून वंचित राहता, कारण 7 हजार जॉब येणार आहेत. 7 आमचं म्हणणं पायलट नाही, पायलट कमी आहेत, बाकी सगळे जे आहेत आणि ती कामं पण जसं शिडकोशी दिबी पाटील साहेबांनी अग्रीमेंट केला होता अंतर्गत कामं सुद्धा प्रकल्पग्रस्तांना दिली पाहिजे ही पहिली मागणी आहे. का जर कामं साफसफाईपासून फोर्कलिफ्ट ऑपरेटरपासून सगळे आतमध्ये ज्या गाड्या लागतात सगळी जर आपल्या लोकांना दिली तर या लोकांना रोजगार मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आले तर लोक बाहेरचे येतील, आता सगळे लोक बाहेरचे आलेत. आणि म्हणून हा सर्व विचार करून शिडकोच्या अनेक एमडी बदलत आहेत. भाटे साहेबांनी चांगली मदत केली होती, गगरान साहेबांनी केली होती, आता नवीन आलेले आहेत सिंगलजी, त्यांनी स्वतः बैठक घेऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे. आणि आमची विनंती आहे जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललोय की याच्यामध्ये जलसमाधीपर्यंत लोक गेले, आज जर चुकून काय कोणाची जीवित हानी झाली असती तर ही दुःखाची गोष्ट आहे. जे खासदार आहेत बारणे साहेब 3 वेळा त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत त्यांना लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला, कारण त्यांच्या अंतर्गत हा येतो. महेश बालदे आहेत आमदार आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत, गणेशजी नाईक आहेत, मंदा म्हात्रे आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. माझं म्हणणं ज्या एक तर राहिलेली जी घरं आहेत ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची 10 हेक्टर जमीन अर्जंट त्यांनी 27-28 मध्ये आता जे वाटप चाललंय त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे. जसं तर घरांना तडे जातात, दिबी पाटील साहेब असताना जेव्हा जोगचा काम होता हाच ओवला गाव रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली, लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली, ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आता चीफ इंजिनियर करणार मग गोसावी साहेब करणार तर ते कधी करणार? 100 वेळा सांगितलं घरांना तडे गेलेत, लोकांची घरं पडतात, तातडीनं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा, जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत ज्यांचं तुम्ही याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे आणि जे आता ही गावं बाधित आहेत त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे, महिलेला पण मिळाली पाहिजे, युवकाला पण मिळाली पाहिजे, प्रत्येक घरात नोकरी. 5 हजार जॉब त्याच्यामध्ये येणार आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न शिडको सिरियसली घेईल.
एकनाथजी शिंदे साहेबांनी खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मीटिंग घेणं गरजेचं आहे अशी आमची मागणी आहे. चीफ इंजिनियर लेवलला बोलवतात, आता आल्या ते असिस्टंट आल्या त्यांना माहीत नाही, इंजिनियर त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे. बघा तुम्ही 10 हेक्टर जमीन कधी अवेलेबल करणार, ज्याच्यामध्ये ठाकरे समितीचा निर्णय झाला त्याच्यानुसार ती कारवाई होईल. आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घरं, त्यांची नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे, जेणेकरून ही पुढे समस्या होऊ नये. 30 तारीख दिली ती कुणाबरोबर बैठक आहे, ती एमडी बरोबर आहे का मला माहित नाही. जे एमडी घेतात एमडीनी घेण्यापेक्षा माधवांना एक मीटिंग दिबापल्ली साहेबांचं नाव लागणं आता 100%, कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय लेवलला समजा केंद्रीय शासनाकडे मुद्दा आहे. बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसले तर हा निर्णय लवकर होईल. तेच नगर विकास मंत्री आहेत, त्यांच्या अंडर आहेत आणि मग शिडकोले ऐकतील. खालच्या अधिकाऱ्यांची बैठक होता कामा नये असं मी अध्यक्षांना सांगितलं. वारंवार तुम्ही आंदोलन करताय, वारंवार तुम्हाला गुंडाळले जातात आणि एकदा एअरपोर्ट सुरू झाला तर तुम्हाला गेट ते बंद करतील. त्याच्या अगोदर कामं सुद्धा प्रकल्पामध्ये नोकऱ्या नंतर सांगतो आम्ही, कामं येणार द्या तर नोकऱ्या मिळतील. कामं समजा उद्या ओल्याच्या माणसाला दिला, टोंगीच्या दिला, उलव्याच्या दिला तर तो लोक भरणार आहे. कॉन्ट्रॅक्टर जे बाहेरचे आले का लोक बाहेरचे भरले जातील. तर भरतीमध्ये कामं सुद्धा जो दिबी पाटील साहेबांना 50% कामं यांना दिली पाहिजे, ती सगळी कामं सुद्धा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. दिबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे प्रकल्प घेत ना सन्मानाची मागणी, त्यांची जी मागणी आहे ती सन्मानाची मागणी त्यांची मान्य करा आणि त्यांच्या प्रश्नात लवकर लवकर मार्गी करा असं मला वाटतं. आजचं जलसमाधी आंदोलन पाहता झालं बस, अनेक मागण्या आहेत, ह्या मागण्या वडेट्टीवारांच्या माध्यमातून आपण विधानसभेत कशा प्रकारचा आवाज आणतो. चालू मी वडेट्टीवारांना भेटायला चाललोय. मला तर अपेक्षा आहे की सगळे आमदार सगळे आमचे दोस्त आहे, खासदार तिनवेला खासदार झाले यांनी केलं पाहिजे. म्हणजे विरोधी पक्षी नेत्यांनी प्रश्न विचारायची गरज नाही, कारण आपले घरचे आमदार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण इथे सरपंच आपले जिल्हा परिषद मेंबर आहेत, पंचायत समिती मेंबर आहेत आणि ही ओरड जी आहे ती त्यांच्या कानात. पण बाकीच्या विरोधी पक्षनेत्यांनी मांडणं ती अपेक्षा माझी नाही, पण आता पर्याय नाही म्हणून मी त्यांच्याकडे चाललोय. पण तरी या दोन आमदारांना तिथं महेश बाडे आणि प्रशांत ठाकूरना मी भेटणार आहे, त्यांना सांगणार हा तुमचा घरचा प्रश्न आहे, दुसऱ्याकडे न्यायला मला सुद्धा शरम वाटते का वडेट्टीवारनी का प्रश्न मांडायचा, का बाळासाहेबांनी प्रश्न मांडला, तुमचा घरचा प्रश्न आहे, कामं पण तुमची सगळ्यांची आहेत, सगळ्या तुमच्या क्रेशर तुमच्या अंडर आहेत, कामं तुमची चांगली आहेत, मग आता हे जगले पाहिजे प्रकल्प असं असं आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये पहिले आमदार खासदारांना विनंती करा, दोघांना उतरल्या तिथून पहिले फोन करतो आणि विधानसभेत त्यांना भेटतो, त्यांना वडेट्टीवारनी मांडायचा प्रश्न का तुम्ही सोडवणार आहात आणि तुम्ही या बैठकांमध्ये बसला पाहिजे. कारण ते कमिटीमध्ये ते होते, विवेक पाटील होते, प्रशांत ठाकूर होते, मनोहर भैरव होते, महेश बालदे होते, त्यांची जबाबदारी का राहिलेले ठाकरे समितीचा अहवाल यांनी का मांडायचा आहे. यांचं भांडण झालं, युद्धामध्ये आपण जिंकलो, पण आता तह जो आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्यांना आपण लोकप्रतिनिधी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व करावं ही माझी अपेक्षा आहे.